देशातील देवस्थाना सरकारच्या ताब्यातून मुक्त करण्याची तयारी सुब्रमण्यम स्वामींनी सुरू केली आहे। सरकारच्या तावडीतून मंदिरं मुक्त करण्याचा हा लढा 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे। पंढरपुरातून सुरू होणाऱ्या सरकार मुक्तीच्या लढ्याचा इतिहास नेमका काय सांगतो पाहूयात एबीपी माझाच्या या रिपोर्टमधून। सरकार मुक्तीची सुरुवात पंढरीतून होणार, पण मंदिर बडवे उत्पातांच्या ताब्यात नाही जाणार। देशातली देवस्थानं सरकारच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी सुब्रमण्यम स्वामींनी सुरू केलेल्या लढाईमध्ये पहिलं पाऊल टाकलं जाणार आहे 7 ऑक्टोबर रोजी, कारण याच दिवशी उच्च न्यायालयात या विरोधात जनहित याचिका दाखल केली जाणार आहे। 2 दिवसांपूर्वी स्वामी यांनी पंढरपुरातील बडवे आणि उत्पातांच्या वकिलांसोबत दिल्लीत बैठक केली। या बैठकीत दोघांच्याही खटल्याच्या बाजू स्वामी यांनी जाणून घेतल्या। मात्र बडव्यांनी केलेली याचिका ही वैयक्तिक लाभासाठी आहे, पण स्वामींचा लढा हा सरकारच्या ताब्यातून मंदिरं मुक्त करण्यासाठी आहे, आणि त्यासाठी स्वामी स्वतः 9 तारखेला पंढरपुरातही येणार आहेत। पंढरपूरचं देऊळ आहे ते सरकारच्या ताब्यात असू नये, धार्मिक संस्था सरकारच्या ताब्यात असू नये, यासाठी आताच रिट पिटिशन होणार। सरकारच्या ताब्यातून गेलं म्हणजे पुन्हा बडवे उत्पादन मिळणार आहे असं नाही, त्यावेळेस कोर्ट ठरवेल। म्हणजे हा अधिकार कोणाचा? कोर्ट ठरवेल। आता वारकरी संप्रदाय आहे, वारकरी संप्रदायाकडे जाईल, कोर्टाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने कोर्ट निर्णय घेईल। त्यांचं म्हणणं असं नाही की बडवे उत्पादांच्या ताब्यात द्या, त्यांचं म्हणणं आहे की हिंदूंना ठरवू दे ना, कुणी देऊळ चालवायचं सरकारनं का ठरवावं। 1967 साली लढ्याला सुरुवात झाली, मंदिरावरून सरकारी नियंत्रण काढण्याची मागणी झाली, त्यासाठी नाडकर्णी समितीची स्थापना झाली, समितीनं बडव्यांच्या विरोधात निर्णय दिला। 1973 मध्ये निर्णयाचं रूपांतर कायद्यात झालं, आणि तेव्हापासून विठ्ठल मंदिरात सरकारी कामकाज होत आहे। 2014 मध्ये या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं, पण सर्वोच्च न्यायालयानं सरकारी कारभारालाच मान्यता दिली। देव हा भक्तांच्या ताब्यात असलं पाहिजे, मंदिरं सांभाळणं हे सरकारचं काम नाही, कारण फक्त हिंदूंची मंदिरच सरकारच्या ताब्यात आहेत असं एक प्रथम प्रकर्षानं दिसून येते। इतर कुठलीही धर्मियांची प्रार्थना स्थळं ही सरकारच्या ताब्यात नाही आहेत। त्या ठिकाणी काही अव्यवस्थापन, गैरव्यवस्थापन, आर्थिक भ्रष्टाचार नाही आहेत का? प्रत्येक ठिकाणी असणार आहे, त्याचंही संचरण त्या त्या पद्धतीने होत असतं। प्रत्येक संस्थेमध्ये काही गोष्टी घडत असतात, मात्र सरकारचं नियंत्रण कुठल्याही माध्यमातून धर्मदाय आयुक्त आहे हे सुद्धा सरकारच्याच अखत्यारीत येतं, त्या दृष्टिकोनातून ते सुद्धा मंदिरावरती नियंत्रण ठेवता येऊ शकतं। त्यामुळे आता देशातली 70 मंदिरं सरकारच्या तावडीतून मुक्त करण्याचा हा लढा 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे। त्याचा पाया पंढरपुरात घातला जातोय, त्याला यश येणार का हेच पाहायचं आहे। सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।